वळूयात अमेरिकेच्या बातमीकडे. अमेरिकेतल्या इंडियाना राज्यामध्ये साजरा होतोय इको फ्रेंडली गणेशोत्सव. बघूयात SBN मराठीचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पाला विसरणं अशक्य आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू असताना अमेरिकेतील इंडियाना राज्यातही अत्यंत उत्साहात गणेशाचं आगमन झालं आहे. येथील भारतीयांकडून घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना केली आहे. शिवाय मराठी मंडळींकडून एकत्र येऊन गणेश मंडळांमार्फतही गणेशोत्सव साजरा केला जातोय. या ठिकाणी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या मनोरंजन कार्यक्रमांची रेलचेलही आहे. शिवाय इथं भारतीयांनी स्वतः घरी मातीचा तसेच घरातील टाकाऊ वस्तूंपासून गणेशाच्या मूर्ती बनवल्यात. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर नित्य नियमानं आरती, पूजा, प्रसाद असे उपक्रम सुरू आहेत. या उत्सवाच्या निमित्तानं सर्व भारतीय आपल्या पारंपरिक पोशाखात सजलेले पाहायला मिळतात. नमस्कार, मी नेहा दिग्विजय बोरकर. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा कुणीही गांभीर्याने विचार करत नाही, पण प्रत्येकाने जर आपल्या गणेशोत्सवात लहान सहान गोष्टी पाळल्या तर थोड्या प्रमाणात का होईना प्रदूषण थांबवता येईल. म्हणूनच मी माझ्या घरचा गणपती हा स्वतः मातीपासून बनविला आहे. गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या.